अमरावती जिल्ह्यामध्ये ज्येष्ठांचे लसीकरण सुरळीत सुरू करण्यात आलेले असून दिनांक 4 मार्चपासून खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा लस वितरित करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 8 खाजगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी तयारी दर्शविली होती. जिल्ह्यामध्ये नव्याने 20,000 कोविशिल्ड तर 10,000 कोवॅक्सिन लस ह्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यातील काही लसी खाजगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या लस साठवणुकीची सोय लस देण्याकरिता आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ या आधारे लसीकरण केंद्राची परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने रुग्णालयामध्ये लसीकरण सुरू होत आहे. सध्या 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसेच सहव्याधी असणारे 45 वर्षावरील नागरिक यांचे लसीकरण होत आहे. शासकीय लसीकरण केंद्रावर ही लस विनामूल्य उपलब्ध आहे तर परवानगीप्राप्त खाजगी लसीकरण केंद्रांवर प्रतिलाभार्थी 250 रुपये शुल्क आकारण्यात येऊन हे लसीकरण सुरू आहे. अमरावती शहरातील सर्वात प्रथम खाजगी लसीकरण करणारे केंद्र म्हणून चौधरी हॉस्पिटलचा उल्लेख आवर्जून होत आहे. चौधरी हॉस्पिटल यांचे येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पहिल्याच दिवशी अनेक ज्येष्ठांनी लसीकरणाचा लाभ घेतला. लसीकरण नेमके काय आहे आणि लसीकरण कसे व ते केल्याने काय फायदे होऊ शकतात याबद्दल डॉक्टर अविनाश चौधरी यांनी विदर्भ न्यूजला विशेष माहिती दिली. मागील 15 महिन्यापासून कोविडच्या संक्रमणाने सगळ्या जगाला त्रस्त करून सोडलेलं आहे. या अनुषंगाने यावर मात करण्याकरता आपण सातत्याने मागील 1.5 वर्षापासून प्रयत्न करत राहिलो आहोत. त्याच्यावर त्याची उपचार पद्धती, त्या रोगाचा वागण्याची, त्या जीवाणूची वागण्याची पद्धत काय, याचा अभ्यास, त्याच्यावर कोणते औषध लागू पडतात, त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे, अशा अनुषंगाने हा जगातला सगळ्यात पहिला अनुभव असल्याकारणामुळे आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. तरी पण 1 वर्षाच्या या सतत युद्धानंतर आपण त्यांच्यावर मात केली होती. पण अचानक आता ही दुसरी वेव वर तोंड काढू पाहत आहे. पण नशिबाने आता आपली लस उपलब्ध झाल्या असल्याकारणामुळे काही लोकांना प्रतिकारशक्ती डेव्हलप झाली आहे, काही लोकांना इन्फेक्शन होऊन गेलं असल्याकारणामुळे मला असं वाटतं या लसीच्या माध्यमातून आता आपण एक सक्षम भारत निर्माण करणार आहोत आणि कोरोनावर 100% मात करणार आहोत. या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये, ही लसीकरणाची मोहीम बेसिकली इट इज स्पॉन्सर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ हेल्थ, सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी स्पॉन्सर्ड केलेली योजना आहे. त्यामध्ये भारतामध्ये 2 प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. एक कोविशिल्ड नावाची लस आहे, ॲस्ट्राझेनिकाने ती मॅन्युफॅक्चर केलेली आहे, पुनावालांसोबत त्यांचं मर्जर आहे. आणि दुसरी जी लस आहे ती कोवॅक्सिन नावाची लस आहे, जी बायोटेक फार्माने तयार केलेली आहे. दोन्ही लसींचं काम करण्याची पद्धत सारखीच आहे. प्रिपरेशनची मोड जरी डिफरंट असली तरी त्याचे जे जवळजवळ त्यांचे जे फायदे आहेत ते जवळजवळ सारखेच असल्याकारणामुळे त्याच्याबद्दल शंका निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारी क्षेत्रामध्ये सध्या कोवॅक्सिन नावाची लस उपलब्ध आहे आणि कोविशिल्ड नावाची लस ही प्रायव्हेट सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. पहिला ड्राईव्ह जो वॅक्सिनेशनचा झाला होता तो फक्त जे कोरोना योद्धा जे होते, किंवा फ्रंटलाईन वर्कर होते, सफाई कर्मचारी होते, पोलीस कर्मचारी होते, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर आणि पॅरामेडिकल वर्कर्स, त्यांना लावण्यात आली आणि त्यांचा दुसरा डोस सुद्धा, दुसरा टप्पा सुद्धा चालू झालेला आहे. आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये बेसिकली जे लोक वर्ष 60 ते 60 वर्षापेक्षा जास्त आहेत आणि जे लोकांना कोमॉर्बिडिटी आहेत, असे 45 ते 59 वर्ष वयोगटामधल्या लोकांना आपण वॅक्सिनेशन करतो आहे. कोमॉर्बिडिटीचा अर्थ त्यांना कोणत्या प्रकारचा दीर्घ आजार आहे, त्या डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहेत, हार्टचे अटॅक आहेत किंवा अजून दीर्घ आजार, असे 20 नंबरचे आजार त्यांनी आयडेंटिफाय केलेत. त्या लोकांना आपला दाखला देऊन कोमॉर्बिडिटीचा 45 ते 59 वर्ष वयोगटातील लोकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. या अनुषंगाने 1 तारखेपासून हा ड्राईव्ह गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला होता. काही पोर्टलचे इश्यूज असल्याकारणामुळे आज 2-3 दिवस त्यात चालले गेले आणि आज आपण सगळ्यात पहिले अमरावतीमध्ये प्रायव्हेट सेगमेंटमध्ये ही लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे. मला माझं अभाग्य वाटतं की या सेगमेंटमध्ये मला आणि समाजाची सेवा करण्याचा सरकारने चान्स दिला. महानगरपालिकेने आणि कमिशनरेटने आम्हाला ते आदेश दिले, त्याप्रमाणे आम्ही आमचे संपूर्ण 15-20 लोकांची चमू या कामासाठी लावली आहे. त्यात लोकांचे रजिस्ट्रेशन करणे, त्यांचे डॉक्युमेंट्स व्हॅलिडेशन करणे आणि त्यांना त्यानंतर त्यांना वॅक्सिनेशन करून त्यांचं मार्गदर्शन करणे की वॅक्सिनपासून काय दुष्परिणाम होऊ शकतात, थोडेफार त्यांचं मनोबल वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सकाळपासून जवळजवळ 100 लोकांना आम्ही सक्सेसफुल वॅक्सिनेशन केलं आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट झालेले नाही, त्यामुळे विश्वास ठेवा. मी सुद्धा 2 डोस स्वतः लावलेले आहेत. सगळ्या मान्यवर मंडळींनी अमरावतीतल्या डोजेस लावलेल्या आहेत. माननीय पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींनी सुद्धा इंजेक्शन घेतलेले आहेत. त्यामुळे मनात शंका कुशंका न बाळगता आणि कोणत्याही प्रकारची किंतू न ठेवता आपण, मला असं वाटतं, सगळ्यांनी या संधीचा फायदा घेऊन
आपण या कोरोनावर विजय प्राप्त केला पाहिजे आणि अशा प्रकारचा जर व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह जर आपण केलात, मला असं वाटतं 1-2 महिन्यात कोरोना भारतातून नष्ट व्हायला फार काही त्रास जाणार नाही, आपण त्यावर निश्चितपणे विजय मिळवणार. कोविशिल्ड आणि कोवि व्हॅक्सिन हे कोणत्याही व्हॅक्सिनचं सगळ्यात पहिले कोविन.गव्हर्नमेंट.इन या पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ते प्रिफरन्स विचारतात की कोणत्या हॉस्पिटलला तुम्हाला व्हॅक्सिनेशन करायचं आहे. प्रायव्हेटमध्ये करायचं असेल तर तुम्हाला 250 रुपये सरकारी शुल्क आकारण्यात येतं, त्यापेक्षा 1 रुपया तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी देण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर मोफत व्हॅक्सिनेशन करायचं असेल तर ते सरकारी हॉस्पिटलमधून होणाऱ्या व्हॅक्सिनेशन सेंटरमध्ये तुम्हाला मोफत व्हॅक्सिनेशनसुद्धा मिळू शकतं. जरूर नाही की तुम्ही प्रायव्हेटमध्येच घ्यायला पाहिजे. सरकारीमध्ये कोव्हॅक्सिन अवेलेबल आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोविशिल्ड नावाचं व्हॅक्सिन अवेलेबल आहे. संपूर्ण प्रक्रियेकरता तुम्हाला जवळजवळ 1/2 तास लागतो. तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे लागतात, व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला व्हॅक्सिन घ्यावं लागतं आणि व्हॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला इथे 30 मिनिटं अवकाश शांतपणे वाट बघायची आहे, जेणेकरून तुम्हाला व्हॅक्सिनचे कोणतेही दुष्परिणाम झालेले नाही. जे जे लोकांना व्हॅक्सिन मिळाले आतापर्यंत तरी असे मेजर इलनेसेस झालेले नाही, पण एखाद्याला थोडाफार ताप येऊ शकतो, हातपाय दुखू शकतात, डोकं दुखू शकतं, थोडंफार मळमळ होऊ शकतं. जास्तीत जास्त अशा प्रकारचे ज्या सिमटम्स आहेत ते 2 दिवस चालतात, त्यानंतर होत नाही. या दरम्यान तुम्हाला एखादं पेन किलर म्हणजे पॅरासिटामॉल किंवा क्रोसिनसारखी गोळी जरी घेतली तरी त्यावर तुम्हाला कंट्रोल करता येतं. पण आता आम्हाला हा आजार झाला व्हॅक्सिनमुळे असं काही मनात आणण्याचं कारण नाही. व्हॅक्सिनचे इफेक्ट येण्याकरता आपल्याला पहिल्या डोसनंतर काही फारसा इफेक्ट जाणवत नाही. दुसरा बुस्टर डोस 28 तारखेनंतर तुमच्या पोर्टलवर ऑलरेडी तुम्हाला मेसेजच्या द्वारे कळून येतील की तुमच्या या सेंटरला दुसऱ्या डोसची अपॉइंटमेंट आहे, त्या दिवशी तुम्हाला येऊन 28 दिवसानंतर दुसरा डोस लावायचा आहे. दुसरा डोस लावल्यानंतर 2 आठवड्यांनी तुम्हाला IgG जे अँटीबॉडीज आहेत शरीरामध्ये वाढलेले दिसतील. त्यामुळे ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्रिसूत्री कार्यक्रमाची जी आपली जी हे आहेत संकल्पना आहे ती तुम्हाला काटेकोरपणे सुद्धा पाळावेच लागेल. व्हॅक्सिन लावलं याचा अर्थ तुम्ही अमर झाले नाहीत, योद्धे झालेले नाहीत, पूर्ण तुमची इम्युनिटी अजून वाढलेली नाही. तुम्हाला 8 आठवडे अजूनही अवकाश आहे, 6 आठवड्यांचा अवकाश अजूनही काळजी तुम्हाला घ्यावी लागणार. त्यामुळे त्रिसूत्री जे आहेत की वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि कुठे 2 व्यक्तींमधलं अंतर जे आहे 3 फुटांपेक्षा जास्त ठेवणे, हा त्रिसूत्री संकल्पनाची काळजी घ्यावंच लागेल. गर्दीच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जाणं टाळायचं आहे, कमीत कमी लोकांशी संपर्कात यायचं आहे. आणि व्हॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला जर आपली इम्युनिटी टेस्ट करायची असेल तर 8 आठवड्यानंतर तुम्ही आपली इम्युनोग्लोबुलिन लेवल सुद्धा टेस्ट करू शकता. पण प्रामुख्याने जवळजवळ 6 ते 8 आठवड्याच्या हिमोग्लोबिन्स वाढलेले नसतात. तरी या तुमच्या सगळ्या या VCN माध्यमातून मी तुम्हाला पुनश्च एकदा विनंती करू इच्छितो की या लसीकरणाच्या मोहिमेचा तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्या त्या ठिकाणी जाऊन आपल्या सगळ्या मंडळींचं वय वर्ष 45 ते 59 जे कोमॉर्बिड आहेत आणि 60 वर्षापेक्षा जास्त जे व्यक्ती आहेत ह्या सगळ्या लोकांनी या संधीचा फायदा घेऊन मला असं वाटतं आपल्याला या कोविड आजारावर निश्चितचपणे मात करता येईल. धन्यवाद. विदर्भ न्यूज करिता शोएब खान सह राहुल टेकाडे, अमरावती.